नमस्कार. शेतकरी बांधवांनो, सोयाबीनच्या बाजारभावासंदर्भातले अपडेट आपण दररोज आपल्या चॅनलवरती पाहतोय. आज 12 नोव्हेंबर रोजीचे महत्त्वपूर्ण अशा बाजारपेठांचे बाजारभाव आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी विनंती आहे की आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं, जेणेकरून आपल्याला दररोजचे हे बाजारभाव वेळेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचतील. ह्या व्हिडिओलासुद्धा लगेच लाईक करून घ्या. तर पहिली बाजारपेठ आहे भंडारा. भंडाऱ्यामध्ये कमीत कमी दर आहे 4,500, तर जास्तीत जास्त दर आहे 4,500. या ठिकाणी दोन्हीचा दर आसपास सेमच आहे, कमी अधिकचा. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर बाजारपेठेत किमान दर आहे 3,500 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर आहे 5,750 रुपये प्रति क्विंटल. याप्रमाणे या ठिकाणी दर मिळतो आहे. त्याचबरोबरीनं अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती बाजारपेठेचं जे का सोयाबीनचे बाजारभाव आहेत ते कमीत कमी या ठिकाणी 5,100 रुपये प्रति क्विंटल हा दर आहे, तर जास्तीत जास्त 5,475 रुपये प्रति क्विंटल अशा पद्धतीने त्या ठिकाणी दर आहे. परभणी जिल्ह्यामध्ये परभणी बाजारपेठेत किमान दर आहेत 5,300 प्रति क्विंटल, तर जास्तीचा दर आहे 5,750 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे. त्यानंतर पुढील जिल्हा आहे नागपूर. नागपूरमध्ये जो कमीत कमी दर आहे तो आहे 4,500 रुपये, आणि जास्तीत जास्त जो दर येतो आहे तो आहे 5,650 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे. त्यानंतर पुढला जिल्हा आहे हिंगोली. हिंगोली बाजारपेठेमध्ये कमीत कमी दर आहे 5,385 रुपये, तर जास्तीत जास्त दर आहे 5,800 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे. त्याचबरोबर पुढील जिल्हा आहे जालना. जालन्यामध्ये सोयाबीनचा कमीत कमी दर आहे 4,100 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर आहे 6,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील जिल्हा जर पाहायचा म्हणला तर तो आहे अकोला. अकोल्यामध्ये कमीत कमी जो दर आहे तो आहे 3,500 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर आहे 5,925 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे त्या ठिकाणी सोयाबीनचे दर आहेत. त्यानंतर पुढला जिल्हा आहे यवतमाळ. यवतमाळमध्ये कमीत कमी दर आहे 5,000 रुपये, तर जास्तीत जास्त जो सोयाबीनचा दर आहे प्रति क्विंटलला तो आहे 5,900 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढला जिल्हा जो आहे तो आहे बीड. बीड बाजारपेठेमध्ये जो कमीत कमी दर आहे तो 4,500 रुपये आहे, तर जास्तीत जास्त जो दर आहे तो आहे 5,640 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे त्या ठिकाणी सोयाबीनचे दर आहेत. त्यानंतर वर्ध्यामध्ये वर्धा बाजारपेठेमध्ये 4,975 रुपये हा कमीत कमी दर आहे, तर जास्तीत जास्त 5,560 रुपये प्रति क्विंटलचा असा वर्ध्या बाजारपेठेमध्ये दर आहे. त्यानंतर जिंतूर बाजारपेठेमध्ये किमान दर आहे 4,900 रुपये, तर जास्तीत जास्त 5,050 रुपये असा दर या ठिकाणी सोयाबीनला आहे. जिंतूरच्या नंतर गंगाखेड बाजारपेठेमध्ये जो दर आहे तो कमीत कमी 5,650 रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये दर आहे, तर जास्तीत जास्त 5,700 रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये या ठिकाणी दर मिळतो आहे. तर अशा पद्धतीने ह्या महत्त्वपूर्ण अनेक जिल्ह्यामधील बाजारपेठेतील आपण भाव पाहिले. ही माहिती आपल्याला आवडली असेल अशा अपेक्षा करतो. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत बाजारपेठेच्या भावासह भेटू. नमस्कार.